आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला ले इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन थ्री बी जो चार गुणांसाठी असतो त्याचं उत्तर कसं लिहिणार आपण याच्याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत जो प्रश्न तिसरा बी असतो तिथं आपल्या पाठ्यपुस्तकातील एक कवितेतील तीन ते चार कडवे दिले जातात आणि त्याच्या आधारे आपल्याला कवितेचं रसग्रहण लिहायचं असतं मुद्दे दिले जातात पॉईंट दिले जातात आणि त्यांच्या आधारे आपण रसग्रहण कसं लिहायचं ते आता बघूया समजा त्या कवि त्या ठिकाणी जर तुम्हाला फादर रिटर्निंग होम दिलीप चित्रे यांनी लिहिलेल्या कवितेतल्या जर ओळी आल्या तर त्याचं रसग्रहण लिहित असताना आपण कोण कोणत्या बाबींचा उल्लेख करायला पाहिजे ते पाहूया पहिला मुद्दा येतो तो म्हणजे अबाउट द टायटल म्हणजे कवितेचं नाव नेम ऑफ द पोएम इज फादर रिटर्निंग होम फुल स्टॉप द पोएम अ बायोग्राफिकल स्केच ऑफ दिलीप चित्रेज ओन फादर या कवितेमध्ये दिलीप चित्रे यांनी स्वतःच्या पालकाचं वर्णन इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे हिज फादर इज डेली कम्युटर ऑफ लोकल ट्रेन हु गोज ऑन लॉंग डे वर्क अँड रिटर्न बाय द लेट इव्हिनिंग ट्रेन त्यांचे वडील सकाळी लवकर कामाला जायचे आणि उशिरा घरी यायचे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं कवितेच्या टायटलविषयी चार पाच ओळीमध्ये लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे अबाउट द पोयट पोयट म्हणजे कवी या कवितेच्या कवीविषयी तुम्हाला जे दिलीप चित्रे आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात दोन चार ओळी लिहून काढायचे आहे दिलीप चित्रे वॉज अ सेलिब्रेटेड बाय लिंग्वल पोएट अँड ट्रान्सलेटर विथ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश मराठी आणि इंग्लिशमध्ये त्यांनी एकतर दुभाषिकाचं काम केलेलं आहे ही इज अ क्रिएटिव्ह पेंटर ते चित्रकार आहेत फिल्म मेकर आहेत आणि फेमस मॅगॅझिन कॉल्युमिनिस्ट आहेत ते मॅगॅझिनमध्ये लेखनसुद्धा करतात अशा पद्धतीनं तुम्हाला दोन जे मुद्दे आहेत सुरुवातीचे ते काळजीपूर्वक लिहायचे आहेत त्याच्यानंतर तिसरा मुद्दा अबाउट अबाउट आहे अबाउट द पोयम अबाउट द पोयम मध्ये तुम्हाला या कवितेमध्ये कवी काय सांगतात ते थोडक्यामध्ये वर्णन करायचं आहे सांगायचं आहे जसं की द पोयम इज अबाउट कॉमन मॅन ही कविता सामान्य माणसाविषयी आहे असं इथं तुम्हाला सांगायचंय सबर्बन कम्युटर हू वर्स फॉर हिज फॅमिली जो माणूस त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी खूप मेहनत करतो ऑन द कॉन्ट्ररी धिस कम्प्युटर मीन्स पोएट्स फादर फिर लोनली इन हिज ओन क्ले क्रिएटेड वर्ल्ड ज्या कवितेमध्ये जो पालकाचा करता माणूस आहे त्याला या जगामध्ये आपण एकटे आहोत असं फील होतं ही फिर्स निग्लेक्टेड इन दिस मॉडर्न वर्ल्ड बाय हिज फॅमिली आणि त्यांना या जगामध्ये या आधुनिक जगामध्ये आपल्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे असं त्यांना वाटत आणि म्हणून त्यांचं जीवन कसं नीरस कंटाळवानं चव झालेलं आहे ते या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात तसंच त्यांची मुलं त्यांना काही ऐकत नाहीत त्यांचं दुःख मुलांसोबत पालकांसोबत व्यक्त करत नाहीत असं या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे असं आपण इथं लिहू शकतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो थीम म्हणजे कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना तुम्हाला इथं लिहायची आहे द सेंट्रल आयडिया ऑर द थीम ऑफ द पोयम इज मेन्स एस्टॅचमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड मानवाने जे निर्माण केलेले जग आहे त्याचा व्यक्तीला कसा उभ आलेला आहे कंटाळा आलेला आहे हे या कवितेच्या माध्यमातून कवी इथं आपल्याला सांगतोय तसच धिस सेन्स ऑल्सो कॉल्ड अलाइनेशन इन धिस पोयम पोएट्स फादर ऑल्सो फेसेस द प्रॉब्लेम ऑफ एस्टेंजमेंट इन हिज ओन क्रिएटेड वर्ल्ड मीन्स फॅमिली त्याच्या कुटुंबामध्ये त्यांच्याकडं कुणी लक्ष देत नाही त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात मुलं त्यांच्याकडं त्यांचं जे दुःख आहे ते शेअर करत नाहीत असं उपहासात्मक लिखाण उपहासात्मक संदेश या कवितेतून कवी देतात हे आपल्याला कळतं आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पोएटिक स्टाईल याच्यामध्ये कवितेची शैली कशी आहे ते लिहायचंय जसं की द पोएम इज रिटन इन सिम्पल नॅरेटिव्ह फॉर्म कविता ही अतिशय साध्या पद्धतीने लिहिलेली आहे ओइ इज अ मोनोलॉग मोनोलॉग म्हणजे जणू काही मोनोलॉगची कवी मोनोलॉग प्रमाणे ही कविता आहे द टोन ऑफ द पोयम इज मी खिन्नता दर्शक अशी ही कविता आहे या कवितेमधून तो जो मेन कॅरेक्टर आहे तो निराश आहे द व्हेरियस वर्ड्स अँड डिस्क्रिप्शन ऑफ द पोयम डेपिक्स मिझरेबल कंडिशन ऑफ द कॅरेक्टर अतिशय वाईट अशी परिस्थिती या पात्राची कशी आहे हे या कवितेतून व्यक्त होत आहे द पोयम कन्सिस्ट ऑफ टू स्टाज ऑफ ट्वेल्व लाईन्स इच दोन कडवे आहेत आणि दोन्ही कडव्यामध्ये बारा ओळी आहेत अशी स्टाईल या कवितेची आहे तुम्ही इथं लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे या कवितेमध्ये वापरलेली भाषा आणि कवितेत वापरलेले अलंकार जसं की बघा इथं कोणकोणते अलंकार आहेत एलिटरेशन मेटॅफर सिनेक डकी ट्रान्सफर एफेट परसॉनिफिकेशन ओनोमोटोपोया सिमिली या अलंकाराचा उल्लेख तुम्हाला इथं करायचा उदाहरण देता आली तर उदाहरणे पण द्यायची आहेत त्याच पद्धतीनं या कवितेची काही खास वैशिष्ट्ये आहेत का ती सुद्धा तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे लिहून काढायची आहेत आठवा मुद्दा आहे कवितेतून मिळणारे संदेश मूल्य आणि शिकवण काय आहे ती तुम्ही इथं व्यक्त करायची आहे जसं की द पोएम घिव्ज मेसेज ऑफ सेपरेशन ऑफ मॅन ओल्ड जनरेशन फ्रॉम मॉडर्न सोसायटी मॉडर्न सोसायटी म्हणजे आधुनिक युगामध्ये या जुन्या पिढीतले ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये दुरावा कसा निर्माण होतोय ते हो कवी इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात द मॉडर्न जनरेशन इज नॉट कॉपिंग विथ ओल्ड वन इट फोकसेस द कम्युनिकेशन गॅप एज वेल एज लाईफस्टाईल ऑफ मॉडर्न सोसायटी या कवितेमध्ये संवादामध्ये कसा गॅप पडलेला आहे दुरावा निर्माण झालेला आहे आणि आधुनिक समाजातील लोक कशी राहत आहे त्यांची जीवनशैली कशी आहे हे या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला सांगतायत आणि शेवटचा मुद्दा युअर ओपिनियन अबाउट द पोयम मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःच मत लिहायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये लिहिणार आहात आय लाईक धीस पोयम व्हेरी मच मला ही कविता खूप आवडते बिकॉज द टॉपिक इज व्हेरी रिलेव्हेंट टू प्रेझेंट सोसायटी कारण या कवितेमध्ये दिलेला जो विषय आहे तो सध्याच्या काळाला तंतोतंत लागू होतो म्हणून मला ही कविता खूप आवडते असं तुम्ही इथं वर्णन करायचं आहे सांगायचं आहे लिहायचं आहे धन्यवाद